मी सुरभी, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. पुण्यात पोलिसांचा नो हॉर्न डे, रोज 1 कोटी वेळा हॉर्न वाजत असल्याचा अंदाज. हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिला निकाल, सर्व दोषींना फाशी व्हायला हवी होती, पालकांची प्रतिक्रिया. नगर दौंड रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचाराची कबुली. सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागाचा गलथान कारभार समोर, कामाच्या चौकशीची होतीये मागणी. आणि पुरंदर येथे घडते स्त्री रूपातील गणेशाचे दर्शन, जगभरातून मिळतोय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिसाद. आता पाहूया सविस्तर वृत्त. पुण्यासारख्या शहरात दररोज तब्बल 1 कोटी वेळा हॉर्न वाजवत असल्याचा अंदाज आहे. पुण्याच्या प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरात नो हॉर्न डे साजरा करण्यात आला. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरामध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्यामध्ये वाहनांच्या कर्कश हॉर्नचा वाटाही मोठा आहे. पुण्यात दररोज 1 कोटी वेळा हॉर्न वाजत असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हॉर्न नॉट ओके प्लीज ही मोहीम हाती घेण्यात आली, त्याअंतर्गत आज नो हॉर्न डे साजरा करण्यात आला. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे 31 जुलैपर्यंत 37,16,699, पिंपरी चिंचवड कार्यालयाकडे 17,70,784 तर बारामती कार्यालयाकडे 3,85,408 वाहनांची नोंद आहे. पुणे जिल्ह्याची एकूण वाहन संख्या 58,72,891 इतकी आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला. यात संगमनेरच्या अमृत वाहिनी कॉलेजचे 7 विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते. मात्र सर्वच दोषींना फाशी व्हायला हवी होती अशी भावना मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली. हैदराबाद शहरातील गोकुळ घाट आणि लुंबिनी पार्क येथे 2007 साली झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. या स्फोटात संगमनेर येथील अमृत वाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या कॉलेजचे 45 विद्यार्थी इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी हैदराबादला गेले होते. त्या दरम्यान हे विद्यार्थी 25 ऑगस्ट 2007 सायंकाळी लुंबिनी पार्क येथील लेझर शो पाहत असताना झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडले होते. त्यातील 15 विद्यार्थी जखमीही झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये मयत पावलेल्या विद्यार्थ्यांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील 2 तर अहमदाबादच्या 2 आणि बिहार, जबलपूर आणि ठाणे येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. शेवटी आम्हाला न्याय मिळाला. त्या आरोपींना शिक्षा झाली असली तरी आमच्या कॉलेजच्या दृष्टीने ती वाईट घटना होती, असे अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यांनी म्हटले आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रियल टूर साठी हैदराबादला गेलो होतो 25 ऑगस्ट 2007 तेव्हा बॉम्ब ब्लास्टमध्ये आपले कॉलेजचे विद्यार्थी 7 लोक ते दुर्घटनेमध्ये मृत झाला. आज रोजी त्याच्या हैदराबाद कोर्टमध्ये निकाल लागलेले, त्याच्यामध्ये ते फाशी किंवा काय गुन्हेगारांना शिक्षा झाली. त्या निमित्ताने आम्ही थोडासा आम्हाला थोडा बरं वाटतं. बरं कशामुळे? ते इतके वर्षानंतर ते शिक्षाचा अमूल झालं आणि त्याच्या पालकांना किंवा आमच्या कॉलेजला थोडे जस्टिस डिलेड बट जस्टिस अवेल्ड असं म्हणून आम्ही समजून घेऊ आणि हे अशी घटना कोणाच्या व्यक्तीला व्हायला नको म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करतो आणि ते आपल्या मुलांसाठी परत एकदा आम्ही देवाकडे त्याच्या मृताचा आत्मशांती आत्मशांतीसाठी आम्ही प्रार्थना करू. संगमनेर शहरात राहणाऱ्या भवर कुटुंबाचा सचिन हा एकुलता एक मुलगा होता. शिक्षणाची गोडी असलेल्या सचिनला इंजिनियर व्हायचं होतं आणि हैदराबादला जाताना हसत निरोप दिलेल्या सचिनचा मृतदेह आणताना आई वडिलांना अश्रू अनावर झाले होते. या घटनेत उशिरा न्याय मिळाला, परंतु या घटनेतील दोषी सर्वांना फाशी व्हाव्यास हवी होती, मात्र न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचं सचिनचे वडील दत्तात्रय भवर यांनी म्हटलं आहे. सचिन हा आमचा एकुलता एकच मुलगा होता. त्याचं दुर्दैव निधन झालेलं आहे. त्याला आता जो न्याय मिळाला 11 वर्षानंतर या 2 आरोपींना फाशी झाली, तो आमच्या दृष्टीनं महत्वाचा निर्णय समजतो. न्याय मिळाला. अजून एकाला जन्मठेपेची शिक्षा मिळालेली आहे, परंतु त्याला सुद्धा फाशीच व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता न्यायदेवतेने दिलेला निर्णय हा आता मान्य करावाच लागेल. यापेक्षा आता आमच्या दृष्टीने ती दुःखद घटना आहे. प्रत्येक विषयी
आम्ही या बाबतीत आठवण आल्याशिवाय राहत नाही. यापेक्षा आता काही जास्त प्रतिक्रिया मी काही व्यक्त करत नाही. आमच्या दृष्टीनं दुःखदायक घटना आहे ती. बोलायचंच बोलायचंच काय बोलायचं असं म्हणजे कसं बोलू शकणार आम्ही कळेना. म्हणजे एवढ्या दिवसाचं झालं ना आज ते परत जसं काय ते 11 वर्ष न्याय मिळाला ते फाशीचे शिक्षा झाली ते योग्य ते चांगलंच केलं. न्याय देव तिथं न्याय येतो मान्य करावं लागेल. परंतु एक त्याला सुद्धा व्हायलाच पाहिजे फाशीचे. शालिनी प्लस साठी नितीन शेळके संगमनेर. राष्ट्रीय महामार्गाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा भांडाफोड झाला आहे. नगर दौंड रस्त्याच्या या कामात भ्रष्टाचार होत असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज नगर दौंड रस्ता संपूर्ण काँक्रीटीकरणाचा होत असून हा रस्ता आता बेळगाव मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या भ्रष्टाचाराचं एक रोल मॉडेल झाला आहे. कारण हा रस्ता करण्याची जबाबदारी असलेले दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे इंजिनियर आणि अधिकारी कामाच्या दर्जाबाबत उदासीन असून अंदाजपत्रकानुसार आज या ठिकाणी कोणीही काम करत नसल्याचं पाहायला मिळालं. रस्त्याच्या कामासाठी उभारण्यात आलेला प्लांट तर भ्रष्टाचाराचे कुरण होऊ पाहत आहे. येथे सिमेंट खडी वाळू डस्ट वापरून बनवण्यात येणाऱ्या मटेरियलमध्ये सिमेंट आणि पाण्याचा रेशिओ किती असेल याचाच प्रश्न पडला आहे. कारण याच प्लांटमध्ये मिक्स करण्यात आलेले मटेरियल रस्त्याला वापरण्यापूर्वी येथे असलेल्या लॅबमध्ये रोजच्या रोज त्याची तपासणी करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे येथे कोणतेही नियम पाळण्यात येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमचे प्रतिनिधी सुजित गायकवाड यांनी या प्लांटमध्ये जाऊन दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामाचा भांडाफोड केला. या ठिकाणी असलेल्या लॅबमध्ये प्लांटच्या मशीनमध्ये मिक्स करण्यात येणारे DLC ड्राय मटेरियल आणि PQC मटेरियलची स्ट्रेंथ तपासणी केली जात नसून ही स्ट्रेंथ तपासणीसाठी असलेल्या ट्यूब आणि बीममध्ये येथील कामगार स्वतःच्या हाताने खडी वाळू सिमेंट आणि पाणी टाकून खोऱ्याने हे मिश्रण एकत्र करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे मिश्रण कामगार घमिल्याने परीक्षणासाठी असलेल्या ट्यूब आणि बीममध्ये भरत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की या बांधकामात भ्रष्टाचार होत आहे. मनोहर यादव और यहाँ सेक्शन हेड काम करता हूँ. आप कहाँ से कहाँ तक काम देख रहे हो और क्या? ये लोनी के पास 47 चैलेंज है वहाँ से लगा करके लास्ट ट्रेन हमारा जो अपने क्या बोलते हैं वसुंधे फाटा वहाँ लास्ट ट्रेन. सर हमें ये बताइए कि ये जो रोड का काम हो रहा है इसमें कई जगह पर ऐसा हुआ है कि जो डाम्बर है रोड का जो उखाड़ के वापस मुर्मीकरण में उसको यूज कर रहे हैं. ऐसा करने के लिए आपको परमिशन है क्या? नहीं, वो वापस मुर्मीकरण में यूज नहीं होता है. वो तो एज ए वेस्ट हम लोग यूज करते हैं. साइड में कहीं ट्रैफिक निकालना है या कहीं मतलब वेस्ट जगह या किसी का डाउन लो लाइंग एरिया है वहाँ वो यूज हो जाता है. वो तो हमारा जो है स्क्रैप मटेरियल मतलब जो स्क्रीफाई मटेरियल होता है डाम्बर का स्क्रैप मटेरियल बोलते हैं उसको वेस्टेज वाली जगह में यूज करते हैं लो लाइंग एरिया में जहाँ भी जो है नीड होती है हिसाब से. नहीं, इसमें यूज नहीं होता है. और ये जो मुरुम का हाइट है हाँ जी वो कितना है? मुरुम कितना फील कर रहे हैं आप कहाँ से? मुरुम का हाइट एज पर ये जो NH है इसमें क्या है कि हमको एक पर्टिकुलर लेवल फॉलो करना होता है. कहीं कटना भी होता है और कहीं फील करना होता है. इसको क्या है 80 से 100 की स्पीड में मेंटेन करना है तो वो जो FRLDN आते हैं अथोराइज अप्रूव्ड एन उसके हिसाब से काम करना होता है. ये वेरी भी करता है कहीं कहीं कम जाता है. आप देख सकते हैं कहीं एक एक मीटर है कहीं कम भी. तो ऐसा आपको फिल करने के लिए परमिशन से कर सकते हैं या नहीं? नहीं, उसको फिल नहीं किया जाता है. यदि कहीं बाई मिस्टेक हुआ है तो हम लोग उसको निकालते भी हैं. पूरा जो है रॉ मटेरियल बरेरे से आता है अप्रूव होती है हमारे बरेरे क्वालिटी अप्रूव होती है चेक होती है उसके बाद ही यूज़ किया जाता है. ये मुरुम कहाँ से आता है और कितना फिल कर रहे हैं? नहीं वही बताया आपको मैंने. फिल करने का क्राइटेरिया नहीं है फिक्स. ये जो FRL के हिसाब से होता है अकॉर्डिंग टू FRL कहीं ज़्यादा एक एक मीटर दो दो मीटर फिल करना कहीं काटना भी है हमको. फिर सर आपकी बिलिंग करते वक्त वो आप ऐसे दिखा रहे हैं? नहीं, बिलिंग इसमें सच नहीं होती कि कितना डबल निकलना क्या करा. इसलिए EPC प्रोजेक्ट है, ये लमसम प्रोजेक्ट होता है. इसकी कॉस्ट फिक्स होती है, आइटम पूरे एग्जीक्यूट करना पड़ते हैं. इसमें कॉस्ट वाइज कोई मैटर नहीं है. सर कई जगह पे जब आपका मुरिम फिलिंग होता है तो उसमें पानी डाल मतलब दिखा नहीं गया. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड अहमदनगर. सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सुरूच आहे. यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सध्या सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी काम न करता त्या कामांची बिले अदा करण्याचा प्रकार देखील घडत आहे. परिपत्र अ नुसार 3 लाखांच्या आतील कामाचे टेंडर करून घेऊन ते न करताच बिले काढण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता काजे आणि बनकर यांनी केला आहे, असा आरोप RTI कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. निवासी इमारती, कार्यालय दुरुस्ती, विश्रामगृह दुरुस्ती या कामांवरती मोठ्या प्रमाणात खर्च दाखवण्यात आला आहे, मात्र त्या ठिकाणी कोणतीही कामे झाली नाहीत. तर उपअभियंता काजे स्वतः आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने कामे करत असून आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप RTI कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हा दिवसेंदिवस भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाची मालिका सुरूच आहे. तसेच झालेल्या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी RTI कार्यकर्त्यांसह सर्व समाजातील नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागातील उपविभाग जामखेड आणि श्रीगोंदा या दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं आहे. या विभागातील अधिकारी काजी आणि बनकर या दोघांनी मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं आहे. काजी यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला 3 लाखापेक्षा कमीचे जे टेंडर आहेत ते टेंडर आपल्याच मुलाला देऊन हे कामं न करता बिला अदा करण्यात आलेले आहे. काजी यांनी अनेक कामे जे टेंडर दिलेले हे टेंडरचे कामं अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं यांनी केलेले आहेत आणि या कामाचे संपूर्ण बिल अदा करण्यात आलेले आहे. या संदर्भात या विभागाचे वरिष्ठ अधिकारी विभूते यांना आम्ही या संदर्भात माहिती मागितली असता विभूते यांनी आम्हाला सांगितलं की काजी हे त्यांच्यावरती दडपण टाकतात, त्यांना दमदाटी करतात आणि ते बिल करण्यात यावे म्हणून त्यांच्यावरती ही हे प्रेशर टाकतात. या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमच्याकडून करणार आहोत. या संदर्भात जेवढीही कामे झालेले आहे, जेवढाही भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचारातला एक एक पैसा या संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावा, तसेच त्यांची मालमत्ता विकून हा पूर्ण पैसा वसूल करण्यात यावा, या दोन्ही अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अहमदनगर. पुरंदरमध्ये घडते स्त्री रूपातील अद्भुत गणेशाचे दर्शन. प्राचीन शिल्पकलेतून 3D गणेश मूर्ती साकारली आहे. याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिसाद आता जगभरात ही उमटू लागल्याचे चित्र आपल्याला गणेश उत्सवात पाहायला मिळेल. भारतीय मंदिर शिल्प सौंदर्याचे आकर्षण अभ्यासक पर्यटक यांना असल्या कारणाने प्राचीन शिल्प मूर्त्या शिल्पकलेतून भारताच्या देवी देवतांचा पुरातन इतिहास आज प्रकाशित होऊ लागला आहे. त्यातच मंगल आणि मांगल्याचे अद्वितीय रूप असलेल्या श्री गणरायाचे विविध रूपांचे आणि त्यांच्या निर्मितीचे भाविकांना आपल्या श्रद्धेतून पाहावयास खूप आवडते. अशाच एका पुरंदर तालुक्यातील ख्यातनाम अशा भुलेश्वर या प्राचीन शिल्प मंदिरात चक्क क्वचित आढळणाऱ्या स्त्री रूपातील श्री गणेशाचे शिल्पमूर्ती दर्शन घडते. महाराष्ट्र ही अनेक मंदिरं आणि शिल्पशृंखला असलेली शिवशंकराची भूमी असून सर्वच प्राचीन मंदिरे वास्तू आणि वस्तू यांच्या प्रारंभी श्री गणेशाच्या मांगल्याचे मूर्तीस्वरूप दर्शन घडते. भुलेश्वर मंदिरात आढळणारी ही स्त्री रूपातील गणेश मूर्ती पद्मासनात बसलेली दिसते. चातुर्भुज अशा या मूर्तीखाली मूषकही पाहावयास मिळतोय, त्यामुळे अनेकांना या मूर्ती दर्शनाचे अचंब वाटते. येथील 3 सप्तमाकृताच्या समूहात या स्त्री रूपातील गणपतीचे दर्शन घडते. औरंगाबाद वेरूळच्या कैलास लेण्यांमध्ये आणि साताराच्या पाटेश्वर शिवलिंग समूहात अशा प्रकारची श्री गणेश शिल्प आढळतात. प्राचीन वाङ्मयात आणि स्कंदपुराणाच्या काशीखंडात 64 योगिनींच्या यादीत या गणेशाचा वैनायकी म्हणून उल्लेख आढळतो. मंदिर केवळ भाविक भक्तांचे श्रद्धास्थान नसून पर्यटक, मंदिर आणि वास्तू अभियंता अभ्यासकांचे केंद्रबिंदू बनले आहे. पण काळाच्या ओघात अप्रकाशित राहिलेली ही स्त्री रूपातील गणेश मूर्ती विशेष आकर्षण ठरली आहे. माझं नाव राजेश आहे. मी मूळचा सोलापूरचा आहे आणि पुण्यात जॉब करतो. आम्ही असं ठरवलं की त्या भुवनेश्वर टेम्पलला व्हिजिट करावं. असं ऐकलं की पुरातन काळचं टेम्पल आहे आणि छान आहे असं ऐकलं. मग आता इथं आल्यानंतर असं एकदम हिस्टॉरिकल प्लेस बघून खूप चांगलं वाटतं आहे आणि
तर आपण बघू शकता की आपल्या इथं वरती ना गणेशजींचं स्त्री रूपातलं मूर्ती आहे आणि असं मानलं जात आहे ना की 9व्या किंवा 10व्या शतकामध्ये आपल्या शास्त्र जे म्हणतात ना ते तेव्हा पूजा फक्त स्त्री रूपातले यांचे करायचे. मेरा नाम प्रियम है, हम लखनऊ से हैं. पुणे में 3 साल हुआ जॉब करते पुणे में. यहाँ पर और कई जगह हमने बहुत सारे ऐसे गणपति के मंदिर देखे, कई रूप उनके देखे, बट इस तरीके का उनका अर्धनारीश्वर, जैसे हम जानते हैं शिव जी का भी हमने अर्धनारीश्वर रूप देखा हुआ है, बट गणपति जी का ऐसा रूप फर्स्ट टाइम देखा यहाँ पर इस मंदिर में. ऐसा रूप किसी और मंदिर में देखने को नहीं मिला. भारताच्या मंदिर संस्कृतीमध्ये आपल्याला वेगवेगळी अशी गणेशाची रूपं पाहायला मिळतात. आता गणेशोत्सवाची धामधूम केवळ महाराष्ट्रात नव्हे, केवळ देशात नव्हे तर दुनियाभरामध्ये सगळ्या जगभरामध्ये गणेशोत्सव हा साजरा केला जातो. गणेशोत्सव एक लोकप्रिय उत्सव असल्यामुळे या उत्सवामध्ये गणेशाची अनेक रूपे पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण जर अनेक मंदिर अनेक उत्सवाची ठिकाणं पाहिलं तर गणेशाची अनेक रूपे तुम्हाला साकारलेली आढळतात. परंतु भुलेश्वर हे भारतातलं एक सुंदर शिल्पसंस्कृतीने नटलेलं मंदिर हे शिवमंदिर असून याच शिवालयामध्ये अगदी सुंदर नितांत सुंदर असा स्त्री रूपातला गणेश मूर्तीशिल्पामध्ये आढळतो. खऱ्या अर्थानं फार मोठं आश्चर्य वाटणाऱ्यासारखी गोष्ट आहे, कारण गणेशाचं हे आगळं वेगळं रूप म्हणजे विनायकी. गणेशाला विनायकी असंही म्हटलं जातं. सप्त मातृकाशी आणि शाक्तपंथाशी संबंधित असलेली ही गणेशाची मूर्ती निश्चित स्त्री आणि पुरुषाच्या भेदांमधून एक रूपता, समानता आणि एकता दाखवण्याचं काम करते आणि हीच मूर्ती भुलेश्वर सारख्या शिवालयात आपल्याला पाहायला मिळते. शालिनी प्लस साठी विजयकुमार हरिश्चंद्रे, पुरंदर. नाशिक मध्ये एका सराईत गुन्हेगाराचा खून झाला आहे. प्रवीण लोखंडे याचा वादातून खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक येथे गुन्ह्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना पंचवटी परिसरातील पेठ रोड या भागात एक खुनाची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आपापसातील वादातून आणि वर्चस्ववादातून एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. खून झालेले युवकाचे नाव प्रवीण लोखंडे असे आहे. पंचवटी फुलेनगर पेट्रोल पंपच्या परिसरात संशयित हल्लेखोरांनी प्रवीणला गाठत धारदार शस्त्राने वार करीत त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पंचवटी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. दिनांक 11/9/18 रोजी फुलेनगर पाटाच्या किनारी मयत प्रवीण लोखंडे याचा सोनोधात्रक व त्याच्या साथीदाराने त्यांच्या जुन्या दुश्मनीच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केलेला आहे. अद्याप आरोपींचा शोध जारी आहे, तपास चालू आहे. कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राजकीय तज्ञांच्या मते अनपेक्षित निकाल लागल्याने सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक निकाल त्रिशंकू लागले असून 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव जगताप आणि आमदार नारायण पाटील गटाच्या युतीला 6 जागी विजयी मिळवता आला. यापूर्वीच व्यापारी मतदारसंघातील त्यांच्या 2 जागा अविरोधी निवडून आल्या होत्या, त्यामुळे आता त्यांच्या गटाकडे 8 जागा झाल्या आहेत. मात्र जयवंतराव जगताप हे वांगी आणि केम अशा 2 जागी निवडून आल्याने एकच जागा गृहीत धरली जाणार आहे. बागल गटाने मात्र या निवडणुकीत जबरदस्त यश संपादन केले असून पहिल्यांदाच स्वबळावर 8 जागा जिंकल्या आहेत. तर संजय शिंदे गटाने 1 जागी यश संपादन करून बाजार समितीच्या कारभारात चंचू प्रवेश केला आहे. सत्तेच्या चाव्या शिंदे गटाकडे गेल्या असून त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकूण 15 जागांसाठी आता लढलं गेलं आणि त्यामध्ये 15 पैकी 8 जागा ह्या बागल गटाच्या निवडून आल्या. त्याला सर्वप्रथम सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, सर्व मतदारांचं आभार मानायचे आणि मी निश्चितपणे सांगते की ही फक्त दिलेली सत्ता असा अर्थ आम्ही समजत नाही, तर ही जबाबदारी आम्ही समजतो. एकूण 18 जागा आहेत, 18 पैकी 8 बागल गटाकडे आहेत. निश्चितपणे सत्ता बागल
आज मार्केट कमिटीमध्ये मार्केट कमिटीच्या 18-19 निवडणुकीत बागलगटाचा विजय झाला तसं मानावं लागेल, कारण की 15 जागेसाठीच उमेदवार उभे होते आमच्या रिंगणात आणि 15 पैकी आम्ही 8 जागेवर यश प्राप्त केलेलं आहे. एक जागा उमरट गाण्याची आमची 11 मतांनी गेली, नाहीतर आज सभापतीसुद्धा 18 पैकी 9 आल्याने आमचा आला असतं, सभापती आमचा झाला असतं. पण असो तरीसुद्धा आज 18 पैकी जयवंतराव 2 ठिकाणी निवडून आल्यामुळं माणसं तशी पाहायला गेलं तर मतदानासाठी 17 आहेत, त्यात 9 जण लागणार आहेत आणि 9 बेरीज आपली कशी न्यायची हे आदरणीय दिदीसाहेब, आदरणीय सर, आम्ही सर्वजण, आमचे प्रमुख कार्यकर्ते, आम्ही याच्याकडे. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. यंदाचा गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना बाजारात गणेश मूर्त्यांची आवक वाढली आहे. पिंपरी चिंचवड मधील कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इको फ्रेंडली मूर्त्यांवर शेवटचा हात फेरला जात आहे, तर सोन्या चांदींच्या गणेश मूर्त्या देखील प्रमुख आकर्षण ठरत आहेत. बाप्पांच्या अनेक मोहक मूर्त्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या आहेत, मात्र बाप्पांच्या मूर्त्यांना सोन्या चांदीचे आभूषणही घातली जातात आणि त्यासाठी आता सराफ बाजारपेठातही सोन्या चांदीचे आभूषण आणि बाप्पांच्या मूर्त्याही दाखल झाल्या आहेत. या आभूषणांमध्ये अनेक आकर्षक आभूषण आहेत आणि भक्तांनी ते विकत घेण्यासाठी रीग लावली आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथील तलाठी यांची बदली रद्द करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. गावकऱ्यांनी आपली मागणी निवेदनाद्वारे दिली आहे. सेलू तालुक्यातील मौजे हिसी व देऊळगाव गात येथील तलाठी MA रणनवरे यांची बदली खुपटा या ठिकाणी झाली होती, परंतु ही बदली थांबवण्यात यावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि तहसीलदार आसाराम छडीदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर गावचे सरपंच रुक्मिणी चंद्रकांत कदम, त्र्यंबक कदम, मधुकर कवळे, गोपाल कदम, मगर शिवाजी आणि इतर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शालिनी प्लस साठी प्रताप काकडे, परभणी. सोलापूर उमरगा या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे खून करून मारून टाकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. सोलापूर उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील भोसगा पाटी येथे रस्त्याकडेला असलेल्या साठवण तलावाजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून घटनेची माहिती मिळताच मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेच्या तपासकामी काही माग निघतो का यासाठी उस्मानाबाद येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. मुरुम पोलिसांकडून घटनेची गांभीर्याने दखल घेतली जात असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे समजतंय. पोलीस तपासातून घटनेचा उलगडा होणार असून हा घातपात आहे की आणखीन काही वेगळं हे तपासातून स्पष्ट करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष. आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची. आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी. आणि तुम्ही यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा. आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षिस. बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93-70-48-48-39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षिस. आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. मातींच्या गणेश मूर्त्या घेण्याकडे नागरिकांचा जास्त कल दिसून येत आहे, म्हणूनच नागरिकांना या पर्यावरण पूरक मूर्त्या हाकेच्या अंतरावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या पर्यावरण पूरक गणेश मूर्त्या उपलब्ध करून देण्याचे काम पिंपरी चिंचवडच्या काही महिलांनी सुरू केलेत. पाहूयात ही बातमी. तुम्ही पदार्थांमध्ये पेढ्या, लाडवाचा किंवा धातूंमध्ये सोन्या किंवा लोखंडाचा गणपती बघितला असेल, मात्र आता तुम्ही जो गणपती बघताय तो चक्क गाईच्या शेणाचा आहे.
होय, ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खरं आहे. पिंपरी चिंचवडच्या या महिला मागील अनेक वर्षांपासून बनवत असलेल्या गोवर गणेश यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. निकिता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोवर गणेशाच्या अशा 2000 पेक्षा जास्त मूर्त्यांची निर्मिती केली आणि त्या घराघरात प्रतिष्ठापितही केल्या. आता तर ह्या गणेशाची आधीच बुकिंग होऊ लागली आणि त्यामुळे ह्या सर्व मूर्तिकारांचाही उत्साह अधिक वाढला आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. उल्हासनगरमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. संतोष जुबेलू असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण नरेंद्र मांडवकर यांच्या भावाला मारहाण केली. त्या रागाने त्याला अंबरनाथ बदलापूर रोडवर नेऊन अश्विनी ढाब्याच्या समोर झाडाझुडपात त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीत त्याच्या डोक्यात दगड टाकण्यात आला. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर हत्या प्रकरणी किरण मांडवकर सह त्याचे 2 मित्र गणेश सुंके, सन्नी सकपाळ हे सहभागी होते. हिल लाईन पोलीस स्थानका अंतर्गत त्या तिघांनाही अटक केली आहे. गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी राजन बलसाने, उल्हासनगर. औरंगाबादमध्ये काही भागांमध्ये शासनाच्या सुखसुविधा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तसेच निसर्गाच्या कोपामुळे म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे कन्नड तालुक्यात पोळा सणाला जेवढा प्रतिसाद पाहिजे तेवढा मिळाला नसल्याचे दिसून आले. शेतकरी यांची शासनाने लावलेली फरफट आणि निसर्गाचा कोप यामुळे कन्नड तालुक्यात पोळा सणाला जेवढा प्रतिसाद पाहिजे तेवढा मिळाला नाही असे दिसून आले. यात शासनाच्या सुखसुविधा योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततचा दुष्काळ, नापिकी, नोकरीची दुर्भिक्ष या सगळ्याने शेतकरी वर्ग तूर्तास वैतागला आहे. यामुळेच कन्नड तालुक्यात पोळ्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. निसर्गाच्या कोपाने आणि या भाजप सरकारच्या नाकारत्या भूमिकेने आम्ही यावर्षी पूर्ण पोळा हा सण एकदा साध्या भोळ्यापणामध्ये साजरी केला. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, औरंगाबाद. चंद्रपूरमध्ये गणेशमूर्ती मंडपात नेताना डीजे वाजविला या कारणावरून पोलिसांनी डीजे जप्त केला आहे. संतापलेल्या मंडळ कार्यकर्त्यांनी मूर्ती वाहनासह पोलीस ठाण्यापुढे चक्काजाम आंदोलन केले. चंद्रपुरात गणेशमूर्ती मंडपात नेताना डीजे वाजवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील SP कॉलेज जवळून कारखान्यातून भानापेठ वार्डात मंडपात ही मूर्ती नेली जात होती. तक्रार झाल्यावर शहर पोलिसांनी डीजे जप्त केला. संतापलेल्या मंडळ कार्यकर्त्यांनी मूर्ती वाहनांसह शहर पोलीस ठाण्यापुढे उभी केली आणि चक्का जाम केला. पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यापुढे एकत्र झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी हलका लाठीचार्ज केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून भानापेठ वार्डातील नवशक्ती गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा गोंधळ काबूत आणण्यासाठी शहर पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा मंडळ कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. सरनी आम्हाला खूप कॉपरेट केले. सरचं म्हणणं असं होतं की सगळीकडे DJ बंद आहे, तर चंद्रपूरमध्ये कशाला तुम्ही DJ वापरता? आमच्या आम्ही भूलचूक झाली आहे, तर आम्ही माफी मागत आहोत सरला. जय जय भाऊ. काय कारवाई सर? DJ पण नाही आणि मंडळ काय तोडगा काय निघाला तुमच्या शेवटी? तोडगा असा निघाला, सरचं म्हणणं आहे की चंद्रपूर एक शांत प्रिय चंद्रपूर आहे, तर इथे काही दंगे आजपर्यंत कधी झालेले नाही. त्याच्या पहिले 122 मंडळ उठलेले होते, तिथे बिना DJ विसर्जन केलेले होते. तसंच ह्यावर्षी तुम्ही करा, सपोर्ट करा, असं SP साहेबाचा आदेश आहे. मग आता DJ वाजवणार आहे की नाही? DJ तर आता आम्ही नाही वाजवणार सर. शासन जे आता शासनाच्या वर तर कोणी काही बोलू नाही, शासन परमिशन देणार तरच आम्ही वाजवणार सर. गंजवाडामध्ये एक गणपती मंडळ आहे, गणेश याची स्थापना होते, तर त्या संदर्भात वाद्य वाजवतो आहे असा एक पोलीस स्टेशनला फोन आला. कारवाई करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी गेले आणि जे वाद्य सुरू होतं ते बंद करण्याची त्यांना विनंती करून करण्यात आली. वाद्य पोलीस स्टेशनला घेऊन येण्यात आले, तर त्या मंडळांनी त्यांचा गणपती हा पोलीस स्टेशनला घेऊन काही कार्यकर्ते साधारणतः 100-125 पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा होते आणि रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे पोलीस त्यांच्या अंगावर धावून गेले आणि पुढील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. पोलीस प्रशासन नेहमीच कायदेशीर कारवाईच करतं आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भात जे काही माननीय न्यायालयाने नियम घालून दिले त्याचं पोलीस प्रशासन काटेकोरपणे अंमलबजावणी करणार, हे आमचे कायदेशीर कर्तव्य आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
पुण्यात पोलिसांचा नो हॉर्न डे, रोज 1 कोटी वेळा हॉर्न वाजत असल्याचा अंदाज. हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिला निकाल, सर्व दोषींना फाशी व्हायला हवी होती, पालकांची प्रतिक्रिया. नगर दौंड रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचाराची कबुली. सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागाचा गलथान कारभार समोर, कामाच्या चौकशीची होतीये मागणी. आणि पुरंदर येथे घडते स्त्री रूपातील गणेशाचे दर्शन, जगभरातून मिळतोय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिसाद. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.